हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलाज किचन. फ्रेंड्स, आपण आज गव्हाच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत किंवा त्याचं घावन बनवणार आहोत. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे एक बाउल घेतलेला आहे आणि इथे ह्या वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने माप घेऊ शकता. तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे बघा, लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूण नाही, फक्त लसणाची पेस्ट घेतली आहे. इथे बघा, लाल तिखट घेतले. लाल तिखट नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता. आणि मीठ घेतलेलं आहे आणि फक्त पाणी. बस एवढ्याच मोजक्या साहित्यामध्ये झटकीपट होणारी रेसिपी आहे. चला काहीतरी नवीन करूया आपण. चल हे बघा, हे आपण गव्हाचं पीठ ह्याच्यात टाकलेलं आहे एक वाटी. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. लहान मुलांना बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण कमी करा. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकणार आहोत. थोडीशी पेस्ट टाकलेली आहे. बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण डोसा बनवणार आहोत. आता आपण ह्याचं बॅटर करायचं आहे. थोडं थोडं आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत. पूर्ण हे असं मिक्स करून घेऊया. हे बघा फ्रेंड्स, कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, हे असं पाहिजे आपल्याला. एकदम गाठी वगैरे अजिबात झाल्या नाही पाहिजेत. एकदम स्मूथ, एकदम हे बघा. चला आता आपण तवा ठेवूया. हे बघा फ्रेंड्स, तवा चांगला तापलेला आहे. आपण थोडंसं ह्याच्यावर तेल टाकूया आणि आपण आता ह्याच्यावर बॅटर टाकून घेऊया. आता आपण हे असं चमच्याच्या सहाय्याने आपण पसरवून घेऊया. आपण आता साईडने थोडस तेल सोडूया आणि आपण पलटी करून घेऊया. हे बघा, जाळी पडलेली आहे. एकदम मस्त असा डोसा झालेला आहे बघा. हे बघा, मस्त आपला परफेक्ट डोसा आहे बघा. मस्त तयार झालेला आहे, एकदम छान. आता आपण काढून घेऊया आणि आपण अजून बनवून घेऊया थोडस ह्या बॅटरमध्ये. हे बघा, राहिलेल्या बॅटरमध्ये आपण पिवळा कलर खाण्याचा टाकलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर तुमच्या आवडीनुसार टाका. कलर याच्यासाठी की लहान मुलांना जरा थोडंसं त्याचं आकर्षण होतं. तर रंगीत डोसा, तर आपण आता थोडासा लाल कलर टाकूया. खाण्याचा कुठलाही रंग टाका तुम्ही. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण याचा एक डोसा बनवून बघूया. हे बघा, बॅटर तयार झालंय. आपण तव्यावर थोडस तेल टाकूया आणि आपण डोसा टाकून घेऊया, करून घेऊया. उभं काढणं, डोसा करून घेऊया आपण. हे बघा, आपला मस्त असा कलरचा पण डोसा किंवा घावन आपलं तयार झालेलं आहे. बघा, रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. बघा, सगळ्यांनाच आवडेल असं, लहान मुलांना मोठ्यांना पण आवडेल. आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटकीपट होणारी रेसिपी आहे. बघा, प्रयत्न करा. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.